मी फुलके शिकली आहे. फ्रेश झाला ना एम पिल्लू? तुम्ही फ्लेश फ्लेश झाले ना बाबू? चला मस्त आपली सुरमई फ्राय झालेली आहे, मॅरिनेट झाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आपल्याकडे अयान आला होता आणि खूप दिवसांनी येत होतो, त्याच्यामुळे त्याचं लहानपण जे असतं ना ते खूप हळूहळू अनुभवायला मिळतं. आणि लहान होता तेव्हापासून मी आपल्या ब्लॉग्समध्ये त्याला घेतो आहे. तेव्हापासून तुम्ही त्याची जर्नी जी आहे थोडीफार ती बघितली असेल. मेन करून जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी तर बघितलीच असेल. आणि नवीन सबस्क्रायबर्सना परत सांगतो की एक पायल आहे ती माझी सेकंड नंबर बहीण आहे, आणि पूजा आहे ती मोठी बहीण, म्हणजेच ही दीदी. अयांची मग अयांची एवढी जर्नी आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर केली. लहानपणी तो कसा गोलूगोल दिसायचा, आणि आता हळूहळू जसं तो हाईट वाढते त्याची तसं तो एकदम बारीक होतो. सो इथपर्यंत त्याची जर्नी तुम्ही बघितली. सो आज डे 2 आहे, अयन आहे घरी, अयन उद्या जाणार आहे. सो आज पण आपला हा ब्लॉग मस्त होणार. आज आहे ना नॉनव्हेजचा बेक ठरलेला आहे, बघूया अजून काय एक्स्ट्रा होईल. जसं की दीदी खूप छान पद्धतीने साबुदाणा वडी बनवते, ते जर आपल्याला पॉसिबल झालं या ब्लॉगमध्ये तर ते पण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. सो चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि तू टेपा खाल्ला? नो. हे काय खातो यार? हे गेप. गेप खातोस? व्हेरी गुड. काय खातोस? ताईची ॲज युजल तयारी चालू आहे. काय ना काय आता मी पीठ मळते सपाद्यांचं, आणि आपल्याला फिश पण करायची आहे ना. मी कोळंबी घेऊन आली आहे आता, तर मम्मी बघे स्टेशनला अजून काय मिळाली तर इतर मच्छी तर आपण करूच. आणि दीदीला सांगणार आहे मच्छी करायला, तर मग दीदी करेल कोळंबीचा रसा ग्रेव्ही टाईप असं काहीतरी. आता 2 दिवस दीदीच्या हातचा आपण थोडं थोडं जेवण ट्राय करू. सो दीदीने मस्त आहे ना ठेपला बनवलाय, तर आता मी ठेपला खातो. ठेपले अनेक प्रकारचे असतात, मी विसरलो सांगायला. मेथीचा ठेपला दीदीच्या पद्धतीने. काय काय घेतलंय? कांदा आणि मोहरीची फोडणी, आणि इथे कोळंबी मॅरिनेट करून ठेवली आहे. आता इथे मसाला हळद टाकलेली आहे, थोडं तिखट कमी घालायचं, कारण थोडस पाणी ऍड करायचं. तर मसाला ना बॉईल झालाय. आता आपण याच्यामध्ये ना हे जे कोकमने मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ना कोकमने पिठामध्ये, ती घालूया. ठीक आहे, मिक्स करून त्याला आपण 10 मिनिटं थोडं आपण वाफेवर ठेवायचं, म्हणजे मसाला आणि कोळंबी चांगले एकजीव होते. पाणी न घालता पाणी आता घालायचं 10 मिनिटं सिस्टम. आपण रसा बनवणार आहे हातावर, त्या हिशोबाने वगैरे करूया आपण. थोडं बॉईल होऊ दे, कोळंबी शिजू दे, मसाले शिजू दे सगळे. पाणी मी ॲड केलं आहे आधी, एवढंच ठेवते. 10-15 मिनिटं बॉईल करूया, गॅस बंद करूया. तो कसा पिए तू वर पिए? मी स्थिर करते, तो एकदम वजन टाकली. बस आहे इकडे, बस खाली टाकली पाणी. फुलके शिकली आहे, म्हणजे ना जे मला ते यायचं असे मी बघायची भरपूर जणांचं. गॅसवर ठेवून आपण जी चपाती शिकवतो ना त्याला फुलके बोलतात. तर दीदी आता मला तेच दाखवते. तुला येतात? हा येतात म्हणून मला दाखवत. मला पण दाखव, मला पण बघायचं. सही रे, एक नंबर. मुलगी शिकली, प्रगती झाली, परफेक्ट झाली.
मम्मी फणस आणलाय फणसाची भाजी. आता फणसाची भाजी करायची लवकर. मे महिन्यातला एक कोकणातला मेनू येतो आता घरात. आणि हे नंतर जून झाली ना म्हणजे मोठी झाली की त्याची भाजी अशी होणार नाही. ते ना आता मम्मीने येता येता सुरमई आणलेली आहे. ऍक्च्युली बोंबील पाहिजे होते दीदीला आणि अयांसाठी ना. बोंबीलच नव्हते असं आहे. बोंबील नव्हते आणि स्टेशनला पण नव्हते. मग म्हटलं ताजीच बोंबील. सो हे आता दीदी ते सुरमई वगैरे व्यवस्थित धुवून देते. मग दीदी दाखवणार आपल्याला रेसिपी जी नॉर्मली आपण जशी करतो तशी. काय माहित दीदी वेगळी करेन की आपल्यासारखीच करते. बघूया आता आपण प्रत्येकाचे ट्रिक्स वेगवेगळे असतात. ओ ये बाच्ची रे बाच्ची कर देंगे मच्छी. फ्रेश झालं ना एम बिल्लू तुम्ही? फ्रेश फ्रेश झालं ना बाबू? नाऊ झाली आमची. काय करतोस काय करतोस पिल्लू? बोल एबीसीडी बोल. ह्याचं बेडचं तर अप अप करतोय. अप मारतोय त्याला बाबू. तुला मारलं बेड दे बाबू. बेडनी मारलं. अप कर अप अप कर अप 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 अप. त्याला मस्त आपली सुरमई फ्राय झालेली आहे. मॅरिनेट झालेली आहे. आता दीदी फ्राय करते. तवा पण एकदम तापलेला मस्त. आज दीदीच्या हातची सुरमई आपल्याला खायला मिळणार आहे. बघूया. मम्मी पण वेट करते की कशी होणार आहे ती. आता आपण किती वर्षांनी आली आहे तुझी? एक वर्ष. हो मित्रांनो, बरोबर 2:10 आहेत आणि आता जस्ट फ्रेश झालो. फ्रेश आता झालोय कारण की आपलं काम असतं ते तुम्हाला माहितीच आहे. पहिला मी जेवायला घेतोय कारण मला लागली आहे भूक. आणि मच्छी आहे आणि स्पेशली दीदीने केलेली आहे तर टेस्ट बघणं पण इम्पॉर्टंट आहे. मच्छी असल्यावर कोणाला धावत नाही. सो तसंच मी आहे. मी पहिला घेतला जेवायला. इथे बघा भात आहे, चपात आहे, सुरमई फ्राय आहे आणि हे मी तुम्हाला दाखवलं दीदीने जे केलं आहे ते. बापरे आज तर काय राडाच आहे. तो पहिले आहे ना कोलंबीच ट्राय करूया आपण. पीच पीच दीदी एक नंबर. दायन पण खाणार रे वा. म्हणलं सई तिकडे आता सुरमई ट्राय करून सांगतो. ही आहे सुरमई. मस्त दीदीने मसाले बिसाले एकदम लावून प्रॉपर काम 25 केलेलं आहे. दीदीकडे पण घरी गेल्यावर खातोच मी. सायनला गेल्यावर खातोच. असं नाही की पहिल्यांदा खातोय. पण दीदी आपल्या इकडे आले एवढ्या दिवसांनी ज्यासाठी दीदीने जेवण केलेलं म्हणून पहिल्यांदा खूप छान. सो मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. आजची सुंदर अशी मेजवानी आहे. याचा लाभ तुम्ही पण या व्हिडिओ थ्रू घ्या नाहीतर कधी या आपल्याकडे. मस्त पैकी कोळंबीचं बघ टेस्ट कर. आता इथे दीदी आहे ना आयनला रसमलाई भरवते आणि आयनच्या मातूने भरवली तर नको बोलतो. आणि आता बघा आता तीच रसमलाई बरोबर खाशील ना तू. गोली आहेस गोलू. आणि आज मी जेवणाचं काय सांगू राव. एक नंबरच जेवण झालं होतं. आत्मतृप्त झाला भाई साहेब. जेवण पाहिजे तर असं पाहिजे म्हणजे एकदम ताट भरून. मस्त ना बघ असं दाखव दे असं दाखव. म्हणजे काय करायचं?
अरे आता मी कसं डान्स दाखवलं तुला झुंबा हे बघ असं ते पण मंदारला माहिती हा मग माहित आहे मला सगळं माहित आहे काय बोलू माझा लेख नाही विचार आहे हे दीदी इकडे बघ तुझा लेख बघ असं मी केले तर असं करते बघ आयन काय असं मी गेले नाही असं बसले ना मी आयन पण असं अरे तो कॉपी करतो म्हणून त्याच्यासमोर बोलताना वगैरे ना जरा सांभाळून बोलायला पाहिजे छान बोलायला पाहिजे बरोबर ना रे वा किती छान बोलतोस मस्त आयन किती ऐकायला भारी वाटत कसं करतात तुम्ही झुंबा आले बापले झुंबा कसं करतात कसं करतात डान्स कसं करतात कसं करतात डान्स बघू दाखव आयन दाखव असं कर मला पण शिकव बाबू उभा राहा उभा राहून तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा तुम्हाला जर वाचन आवडते वाचन करा बरोबर मला योगा आवडते योगा करा मला डान्स आवडतो म्हणून मी झुंबा असं मी विचार केला छंद हा माणसाने जोपासायला पाहिजे मंदार बरोबर आवडीचा आपला जो छंद असतो तो आपण जोपासायचा मित्रांनो आपल्या ठरलेल्या मेन्यू पैकी एक मेन्यू आज आहे ना फिक्स होतोय तो म्हणजेच साबुदाण्याचे वडे ते पण दीदी कशी करते ते आणि हे आपल्याला जास्त खायला भेटत नाही बिकॉज ती तीच बनवते म्हणजे कसं आहे प्रत्येकाचा टॅलेंट तो जपू शकतो आणि दीदी म्हटलेली की मला कडधान्याची आमटी पण पाहिजे होती पण ती काय झाली नाही त्याच्या जागी काल आपण मिसळपाव केला होता सो आज मात्र साबुदाण्याचे वडे आपण करतोय चला मी तुम्हाला रेसिपी थोडक्यात दाखवतो गाडी घेऊन येजा गाडी बटाटे स्मॅश करून घेतले बॉईल केलेले बटाटे त्यामध्ये आता आपण हळद घालूया मीठ घालूया ऍक्च्युली साबुदाण्याचे वडे ना मी आधी जेव्हा सुरुवातीला केले ना तेव्हा एकदम बेकार झाले होते किंवा सुरुवातीला जेव्हा मी सुरुवातीला दोन चार वेळा केले तेव्हा बेकार झालेले करता करता शिकले मी ते आता हे हळद आणि मीठ गेलं आणि त्याच्यात कोथिंबीर आणि मिरची शिरलेली आहे ती घालूया आणि यदी हे सगळं मिक्स करायचं काही लोक कूट पण टाकतात फॉर एक्झाम्पल जे पुण्यातले किंवा घाटावरचे लोक वगैरे असतात ना ते कूट पण टाकतात शिंगाण्याचा आमच्याकडे पण टाकतात पुण्याकडचे असल्यामुळे पण ते मला एवढं आवडत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने करते सगळं मस्त एकदम मिक्स करून घेऊया एक जी जसं बटाट्याची भाजी पण करतात असं आणि बटाटे महत्वाचं याच्या म्हणजे काय खूप जास्त बॉईल नाही करायचे मीडियम त्याला एक कडकपणा असला पाहिजे बटाट्याला पण त्याच्यातच ती ग्रीप पकडली जाईल ह्याची साबुदाणा आणि हे बघा इथे साबुदाणे पण आपले भिजून तयार आहेत मस्त बाई हे थोडे करून टाकूया एकदम जसे लागतील तसे आपण ते वाढवूया साबुदाणे सगळे एकदम नाही घालायचे ग्रीप चांगली दे मग गोळा बनते म्हणून मी म्हटलं ते ओव्हर बॉईल नाही ओव्हर कुक नाही करायचे सो ही माझी ॲक्च्युली स्वतःची रेसिपी आहे फ्रँकली स्पीकिंग मी स्वतः मी करते त्यावेळेला यूट्यूब पण नव्हतं म्हणजे होतं यूट्यूब पण तेव्हा आपण असं एवढं यूट्यूबवर बघून वगैरे नाही शिकायचो 10 वर्षापूर्वीची गोष्ट बोलते तरी मी स्वतः इन्व्हेन्शन केलं आहे मम्मीने सांगितलं असं कर
सगळं पिठासारखं ते लिटरली मळून घ्यायचं चांगलं. थोडेच मळे चांगलं आणि सगळे घेऊन टाकते. वडे करून ठेवूया एकत्र आणि कधी पण एकदम वडे बनवून घ्यायचे एकदाच. मग तळायला लागायचं म्हणजे कसं ते एक एक काम एका वेळेला एक एक काम पूर्ण करून घ्यायचं. म्हणजे मी नाही असं करते त्याचे सगळे वडे बनवले की एका डब्यात ठेवले ना मग लागते तसे दोन चार दिवस तळून खायचे. दोन चार दिवसामध्ये स्टोर करून पण घेऊ शकतो. तुम्हाला गावी जायचे वगैरे तर तुम्ही बनवून पण घेऊन जाऊ शकता. तिथचं तुमचं अंतर कमी असेल घरात गावचं वगैरे तर बनवून घेऊन जाऊ शकता. तुम्ही जाऊन फ्राय करून खाऊ शकता. असं तर होळीला वगैरे लोक गावी जाणार किंवा गणपतीला वगैरे जातात किंवा असं बनवून घेऊन जाऊ शकतात. फ्राय करून खाऊ शकतात एवढा सगळं पसारा करत बसण्यापेक्षा. मिडियम साईजचे करायचे कारण ना ते मध्ये मग चांगले तेलामध्ये शेकले जातात त्याच्यामध्ये कच्चे राहणार जास्त मोठे केले तर. असे चपटे करायचे म्हणजे ते व्यवस्थित शेकले जातात. त्याच्यामध्येच ठेवूया आपण नाशपातीला. काही लोक हळद पण टाकतो पण मला तो रंग आवडतो पिवळा रंग म्हणून मी हळद घालते त्याच्यामध्ये. वाव व्हेरी गुड. जय सद्गुरु. ये जय सद्गुरु. जय सद्गुरु बोल. जय सद्गुरु. आता आपण सगळे दीदीने वडे तयार करून घेतलेले आहेत ते बघूया आपण कसं काय होत आहे ते सगळं. ते बघा मस्त पैकी दीदीने सगळे वडे तयार केलेले आहेत. अरे आणि टाईट आहे तेल तर आपण ठेवलेलं आहे. सो आता एक एक करून आपण सगळे तयार करून घेऊया तळून घेऊया. ते मग नरम राहतात पण एक कला आहे वडे साबुदाण्याचे फ्राय करायचे. ते विरघळतात तेलामध्ये फुटतात आतमध्ये पूर्ण ऑइली ऑइली होतात. अनुभवाने सांगते माझा फोक असतो काटा चमचा त्याने ते आपण हलवायचे आतला जे सामान पुरी असेल किंवा काय म्हणजे ते कसं खराब होत नाही आतली वस्तू आणि ते पटपट टर्न बनवल्या घेते होते असं. हे पण आहे पण हे खूपच मोठं आहे कढाई आणि साईज जवळजवळ सेम आहे. मला पण घेऊन टर्न करायला आणि मग फायनल जेव्हा काढायचं तेव्हा असं मोठा झाला वगैरे आपण टर्न केलेत मध्ये तर हे बघा तुम्ही बघू शकता कोणतरी झाले खालच्या बाजूला आवाज आवाज पण आपल्याला असं थोडं अजून लालसर करायचे म्हणजे ते चांगले हे होते शेकते. आणि म्हणून मी म्हटलं हा चमचा वापरा बेस्ट आहे काटाची. म्हणजे फिश फ्राय करताना पण ह्याची हेल्प करून आपण येऊन फिश फ्राय करू शकतो. सो ते आपण तिघांना वेगळं केलं आहे तिघांना पण आपण टर्न करूया आणि दोन्ही बाजूने पण असे मस्त टंब फुगले असं तेल उडायचं पण टेन्शन नाही झालं. आता काढूया रेडी आहे एकदम कुरकुरीत झाले. परत कसे लावणार बाबू मध्ये चिपकवावं लागेल ग मानी. दिस इज नॉट पॉसिबल आहे आपण इट करायचं आहे. एकदम डीप फ्राय केलेले आहे. सॉस आहे इथे मस्त पैकी वडे आहेत साबुदाण्याचे. मम्मी देखील इथे खाते. मम्मी कसे आहेत मस्त झाले मस्त ना. आयन पण इथे छोटा 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 घास खातोय हळू 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 हळू. असं आहे मस्त. थँक्यू. टेस्ट पण करून दाखवायला पाहिजे. मी असं तरी नेहमी आपल्या ब्लॉग मध्ये जेवण दाखवतच असतो. तीच चव आहे जी लग्न आधी होती. मस्त सो मित्रांनो झालं आजचा जो कार्यक्रम होता तो आपला फायनली झाला सक्सेसफुल. आणि दीदी आलेली दोन दिवस राहिली आपल्याकडे खूप बरं वाटलं. खूप टाइम स्पेंड करायला मिळाला स्पेशली आयान सोबत. आयांचं गाणं चालूच आहे. कोणत्या कोरियन भाषेत बोलतोय तो आम्हाला काही समजे ना झालंय. दीदी बिचारी आज खूप काम केलं दीदीने. हा त्यात काही विषयच नाही. मासे बनवले. हो जय सद्गुरु. असं वाटतं की आयान इथेच राहते म्हणून.
पण ते शक्य नाही मित्रांनो. तर असं सगळा विषय होता आजचा. जाणार आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. आय होप तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक, शेअर, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आम्ही पण आमची काळजी घेतो. आणि आज आयांसोबत खूप मजा आली. आणि आयन तुम्हाला बाय करतोय अगोदरच. आयन बाय कर परत एकदा. बाय 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 सर्वांना. बाय 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 कर. बाय बाय बाय.